आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन रंगावली स्पर्धेला सोलापुरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। 28 स्पर्धकांनी यात सहभागी होत आपला कलाविष्कार सादर केला। देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आजादी का अमृत महोत्सव याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं युनिटी इन क्रिएटिव्हिटी कॉन्टेक्स्ट अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून यात ऑनलाईन रंगावली स्पर्धेचाही समावेश आहे। दरम्यान साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर नागपूर यांच्या वतीनं महाराष्ट्रात या ऑनलाईन रंगावली स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। सोलापुरात गुरुवारी 6 जानेवारी रोजी शिवस्मारक इथं दुपारी 1 ते 4 या दरम्यान ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। अनंत देशपांडे, संगीता भांबुरे, ममता अवस्थी यांनी याचं आयोजन केलं होतं। याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 28 स्पर्धकांनी यात सहभागी होत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनोखी रंगावली साकारत आपल्यातील वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कार दाखवून दिला। विविध रंगांचा सुरेख वापर करत प्रत्येक स्पर्धकाकडून साकारण्यात आलेली सुंदर नेत्रदीपक आणि आकर्षक अशी रंगावली ही निश्चितच आगळीवेगळी आणि भारावून सोडणारी होती। देशाभिमान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचा अपार अलौकिक आनंदच जणू यातून पाहायला मिळत होता। काही स्पर्धकांनी घरून यात सहभाग नोंदवला। स्पर्धकांनी ही रंगावली आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अपलोड केल्यानंतर लगेचच त्यांना सहभागी प्रमाणपत्रही प्राप्त झालं। राज्यातील विविध भागातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यातील विजेत्यांना केंद्र पातळीवर संधी मिळणार आहे। दरम्यान आयोजक अनंत देशपांडे यांनी या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला। शिवस्मारक येथे आज आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी एक योजना निर्माण केली याच्यासाठी की सगळ्या भारतभर रांगोळीतून आजादी का अमृत महोत्सव सगळ्यांनी साजरा करावा यासाठी वेगवेगळ्या शहरात ही रांगोळीची स्पर्धा चालू आहे। ही स्पर्धा जी आहे ती ऑनलाईन आहे, म्हणजे आभासी पद्धतीने स्पर्धा घेतली जाते। प्रत्यक्ष त्या स्पर्धकांनी इथे रांगोळी काढायची आणि त्याच्याच मोबाईलमध्ये त्याचा फोटो अपलोड करायचा रांगोळी काढताना आणि पूर्ण झाल्यावर आणि ती राज्य सरकारला पाठवायचं आणि तिथून त्याच्या स्पर्धेचा निकाल लागणार आणि त्यातून जे विजेते होणार आहे ते परत केंद्र स्तरावर त्याची स्पर्धा होणार आहे, दिल्लीमध्ये परत त्याची स्पर्धा होणार आहे। कलाकारांना चांगलं प्रोत्साहन मिळावं यासाठी मोदीजींनी हे सगळं उपक्रम चालू आहे। युनिटी इन क्रिएटिव्हिटी असं याचं नाव दिलेलं आहे। छान मध्य भारत कल्चरल सेंटर नागपूर त्याच्याने त्याचं हे माध्यम आहे, त्या माध्यमातून आम्ही हे सगळं काम करतो। दरम्यान शिवस्मारक इथं साकारलेल्या या रंगावली सोलापूर शहरवासियांना रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहता येणार आहेत। याचा शहरवासियांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन अनंत देशपांडे, संगीता भांबुरे आणि ममता अवस्थी यांनी केलंय। दरवर्षी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कार भारतीच्या रंगावलीच्या सुरेख अशा पायघड्या सोलापूरकरांना पाहता येत होत्या। मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षीही यापासून त्यांना वंचित राहावं लागत आहे। मात्र आझादी का अमृत महोत्सवांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन रंगावली स्पर्धेत साकारलेली नयनरम्य अशी रंगावली पाहण्याची संधी यानिमित्त मिळत आहे।